इधर कितने कुटुंब थे? 150। अभी बरसात में क्या हालत हुई है? बहुत हालत खराब। ये बार हो आपण ज्या ठिकाणी उपस्थित आहोत ते खानापूर तालुक्याच्या पूर्व भागातील हिरे हट्टीवळी गाव। परवा झालेल्या पुराच्या तडाख्यामध्ये हे गाव संपूर्णतः पुराच्या खाली जाऊन या गावचा नायनाट झालेला दिसून येत आहे। 1971 साली ज्यावेळेला नवलतीर्थ सौंदती डॅमची निर्मिती झाली त्यावेळेला नवलतीर्थ डॅमच्या प्रवाहामध्ये जवळपास 66 गावं पाण्याखाली जाणार असल्या कारणाने सतर्कतेचा इशारा म्हणून या हिरेवटी गावाला देखील या ठिकाणी हटवण्यात आलं आणि या हिरेवाटीवळी गावातील कुटुंबांना इथून 1 किलोमीटर अंतरावर नवीन हिरेवाटीवळी गावामध्ये प्रस्थापित करण्यात आलं। परंतु त्यावेळेला या गावचा हिरेवाटीवळी नवीन हिरेवाटीवळीमध्ये ज्यावेळेला समावेश करण्यात आला त्यावेळेला या ठिकाणी सरकारकडून मिळणारं जे सहाय्य नव्हतं ते तोटकं होतं। या गावामध्ये जवळपास 200 कुटुंब राहत होती। या 200 कुटुंबापैकी 50% लोकांना सरकारकडून अल्पसं सहाय्य मिळालं, मात्र 50% कुटुंब फार गरीबच होती आणि त्यामुळे त्यांना 1 रुपयाही मिळाला नसल्याकारणाने या गावातील लोकांनी हे गाव सोडायला मागे पुढे पाहिलं आणि या गावामध्येच ते आजवर वास्तव्यात आहेत। या मलप्रभा नदीला दरवर्षी महापूर येतोय, त्यावेळेला या गावाला महापुराचा तडाखा हा बसतोच, परंतु यावर्षी आलेल्या पुराच्या तडाख्यामध्ये या गावाला पूर्णतः हानी पोहोचलेली आहे। त्यामुळे परवा आलेल्या या महापुरामध्ये या गावावर कमीत कमी 15 फूट पाणी आलं होतं। यामुळे या ठिकाणी असलेल्या भिंती, या ठिकाणी असलेली कौलारू घरं, या ठिकाणी असलेली मंदिरं पूर्णतः जमीनदोस्त झालेली आपल्याला दिसून येत आहेत आणि यामुळे या गावाचा पुन्हा एकदा विचार सरकारनं करून या गावातील जे गरीब लोक आहेत या गरीब लोकांना पुन्हा एकदा सहाय्यधन सरकारनं मिळून द्यावं अशी या ठिकाणी अपेक्षा आहे। झाल्यामुळे इथे काही डेव्हलपमेंट नाही, तिथंच करायचं, इथे करायला गव्हर्नमेंटचं ऋणच नाही, नवीन घर बांधा। एस आर एल रे, नानु श्रीधर लावगी हिरेटोळी ग्रामपंचायत माजी अध्यक्ष। ಈಗಾಗಲೇ ನವಿಲ್ಸೀರ್ಥ ಡ್ಯಾಮ್ ಆದಮೇಲೆ 1971 66 ಹಳ್ಳಿಗಳು ಮುಳುಗಡೆ ಆದವು, ಅದರಲ್ಲಿ ಕೂಡ ಹಿರೇಟೋಳಿ ಗ್ರಾಮವೂ ಒಂದು. ಈಗಾಗಲೇ ಈ ಹಳ್ಳಿಗೆ 1994 ಅಲ್ಪ ಸ್ವಲ್ಪ ಸಹಾಯಧನ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಸಿಕ್ಕಿತ್ತು. ಆದರೆ ಈಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಒಂದು ಕುಟುಂಬದಲ್ಲಿ 5-6 ಜನ ಇದ್ದರು, ಒಂದು 50,000 1 ಲಕ್ಷ 2 ಲಕ್ಷ ಮಟ ಹಿಂಗೆ ಸಿಕ್ಕಾಗ ಅವರಿಗೆ ಅಲ್ಪ ಸ್ವಲ್ಪ ಭಾಳ 50,000 ಒಬ್ಬೊಬ್ಬರಿಗೆ 20,000 ಈ ಥರ ಬಂದವು. ಆದರೆ ಈಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಒಂದು ಮನೆ ಕಟ್ಟಬೇಕಂದ್ರೆ ಒಂದು 10 ಲಕ್ಷ ಮೀಟರ್ ಆದರೂ ಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಹೀಗಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಜನ ಒಂದು 50% ಜನ ತಮ್ಮ ದುಡಿಮೆಯಿಂದ ಒಂದಷ್ಟು ಈ ಸರ್ಕಾರ ಸಹಾಯದಿಂದ ಸೇರಿಸಿಕೊಂಡು. ನನ್ನ ಹೆಸರು ಕೋಮಲ್ ಪದ್ಮಪ್ಪ ಜನಗೊಂಡ್ ಅಂತೇಳಿ, ಚಿಕ್ಕಟ್ಟಳ್ಳಿ ಸೊಸೈಟಿ ಕೃಷಿ ಪತ್ತಿನ ವ್ಯವಸಾಯ ಸೇವಾ ಸಂಘದ ಅಧ್ಯಕ್ಷ. ನಾನು ಈಗ ನಮ್ಮ ಊರ ಮುಳುಗಡೆ ಆಗೈತಿಕರೆ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಪರಿಹಾರಧನ ಅಷ್ಟೊಂದು ಬಂದಿಲ್ಲ, ಸ್ವಲ್ಪ ಪ್ರಮಾಣದಾಗ ಬಂದತಿ. ಆದ್ರೆ ಯಾರಿಗೂ ಇಲ್ಲಿ ಜಾಗ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ, ಜಾಗ ಕೊಡ್ದಾಗ ಮನೆ ಕಟ್ಟಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಎಷ್ಟೋ ಮಂದಿಗೆ ಭಾಳಷ್ಟು ಅನಾನುಕೂಲತೆ ಆಗೈತಿ. ಅದಕ್ಕೆ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಮೊದಲು ಜಾಗ ಸಿಗಬೇಕು ಅಂದ್ರೆ ಮನೆ ಕಟ್ಕೊಳಕ್ಕೆ ಅನುಕೂಲ ಆಕತಿ. ಆಮೇಲೆ ಅದ್ರ ಜೊತೆಯಾಗಿ ಈಗಾಗಲೇ ನಾವು ಮುಳುಗಡೆ ರೊಕ್ಕ ಕೊಟ್ಟಿದ್ದೆವು ಅಂಥೇಳಿ ಆ ಇದರಿಂದ ನಮ್ಮ ಇದಕ್ಕೆ ಬರುವಂಥ ಪರಿಹಾರದನ್ನು ರದ್ದಾಗಬಾರ್ದು. ಈಗೇನು ಸರ್ಕಾರ ಘೋಷಣೆ ಮಾಡೈತಿ, ರಿಪೇರಿ ಮಾಡೋಕ್ಕೆ 1 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ, ಹೊಸದಾಗಿ ಮನೆ ಕಟ್ಟಕ್ಕೆ 5 ಲಕ್ಷ ಏನತ್ಲ, ಇದನ್ನು ಕೊಡಬೇಕಂಥೇಳಿ ಈ ಮೂಲಕ ನಾನು ಮನವಿ ಮಾಡ್ತೇನೆ. ಶ್ರೇಣಿ ಜಿನಗೌಂಡ, ನಾನು ನಿರಾಶ್ರಿತರ ಗಂಜಿ ಕೇಂದ್ರದಿಂದ ಮಾತಾಡುತ್ತಿರುವುದು ಹಿರೇಟಿವಳಿ. ನಮ್ಮಲ್ಲಿ ಸದ್ಯ ಮಲಪ್ರಭಾ ನದಿಯಿಂದ ಮಹಾಪುರ ಸಾಕಷ್ಟು ಬಂದಿರೋದ್ರಿಂದ ಮನೆಗಳು ಎಲ್ಲ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ನಾಶ ಆಗಿದಾವೆ, ಮತ್ತು ರೈತರದ ಬೆಳೆನೂ ನಾಶ, ಭತ್ತ ಹಾಕಬ್ಬ ಸರ್ವ ನಾಶ ಆಗೈತಿ. ಆಗಿ ಏನಾಗೈತ್ರಿ, ಕೆಲವೊಂದು ಜನಕ್ಕೆ ಪ್ಲಾಟ್ ಇಲ್ಲ, ಅವ್ರಿಗೂ ಪ್ಲಾಟ್ ಪುನರ್ವಸತಿ ಶಾಶ್ವತ ಪುನರ್ವಸತಿ ಕೇಂದ್ರ ಆಗಬೇಕು. ಆಮೇಲೆ
ಫ್ಲಾಟ್ ಇದ್ರು ಕೂಡ ಅವ್ರದ್ದು ಮನೆಗೆ ಫ್ಲಾಟ್ ಇದ್ದ ಅವ್ರದ್ದು ಮನೆ ಹೋಗಿದಾವ ಅವ್ರಿಗೂ ಈ ತಾತ್ಕಾಲಿಕವಾಗಿ ಸೆಟ್ ಹಾಕೋ ಸಲುವಾಗಿ ತಗಡ ತಡಪತ್ರಿ ಏನೇ ಒಂದು ಸಹಾಯ ಮಾಡಬೇಕು. ಈಗ ಅವ್ರ ನಿರಾಶ್ರಿತರೆಲ್ಲ ತಮ್ಮ ಸಂಬಂಧಿಕರು ಕಟ್ಟಿ ಮೇಲೆ ಊರೊಳಗೆ ಅಲ್ಲೇ ಅಲ್ಲಿ ಅದಾರ ಅದಕ್ಕೆ ಒಂದು ಎಲ್ಲರೂ ಬಂದ ಒಂದು ಸರ್ಕಾರದಿಂದ ನಮಗೆ ಒಂದು ಅನುಕೂಲ ಮಾಡಿಕೊಡ್ಬೇಕು. ಈ ಮತ್ತೆ ಎಂ ಪಿ ಸಾಹೇಬ್ ಅವ್ರು ಬಂದಿದ್ದು ಅವ್ರ ಮುಂದೆ ನಾವು ಮನವರಿಕೆ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ದೆವು, ಇದನ್ನ ತಕ್ಷಣ ಪರಿಹಾರ ಕೊಡಬೇಕು. अभी देखो हमारे मुसलमान लोग के कम से कम ज़्यादा एक 80 प्लाट के लोग हैं, 80 प्लाट, और उनको जाने को जगह नहीं, प्लाट नहीं, खाना पीना दे रहे हैं, और बड़े बड़े MLA MP आते हैं. अभी हमारी मुसीबत क्या है तुम्हारे को बोल रहे हैं हमें, हमारे को सरकार है अभी जब पैसा क्या दिया हमारे गांव मुनगढ़ करके, हमें एक घर में 10 भाई आते, उसके लिए 1 लाख रुपये हमारे को आए, 5-5 हज़ार बाट के लिए हमें, बाजार नहीं प्लाट नहीं, बाजार होके गया भी. अभी तो मुसीबत बहुत हमारी नाजुक है, आज का आज हमारे को जगह बताना और निजा को हमारे को शिफ्ट करके घर बन के देना भी बहुत मुसीबत है, बच्चे कैसे सीख पड़ रहे हैं. नाम तुम्हारा? मुकुट साम सनदी. या गावामध्ये एक जैन बस्तीचं मंदिर आहे, या जैन बस्ती मंदिर 500 वर्षापूर्वीचा होतं असं मानलं जात आहे. आणि या जैन बस्ती मंदिर मध्ये एक मूर्ती होती, परंतु ज्या वेळेला गावातील काही लोक नवीन गावामध्ये गेले त्यावेळेला या मूर्ती मंदिराचं अस्तित्व त्या ठिकाणी कमी केलं होतं. परंतु परवा दिवशी ज्या वेळेला पाऊस कमी झाल्यानंतर पूरस्थिती ओसरल्यानंतर या गावातील काही बांधव या ठिकाणी आले आणि जैन बस्तीच्या परिसरामध्ये जाऊन त्यांनी उत्खनन केलं असता या ठिकाणी 5 ते 6 पुरातन काळातील मूर्त्या या ठिकाणी आढळलेल्या दिसून येत आहेत. यामुळे या हैरावटीवाला पुन्हा एकदा गत वैभव प्राप्त होण्याच्या दिशेनं या ठिकाणी पुरातन काळाचं अस्तित्व दिसून येत आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी या हिरे हटेळी गावाला ज्या लोकांचं नुकसान झालेलं आहे या नुकसानग्रस्त लोकांना सरकार पुन्हा एकदा प्रत्यक्ष दर्शनी आणून या गरीब लोकांना न्याय मिळून देईल का याच्याकडे सर्वांचं लक्ष लागून. తిరుమల గారి తిరుమల చెప్తారు झाल्यामुळे इथे काही डेव्हलपमेंट नाही, तिथंच करायचं, इथे करायला गव्हर्नमेंट रूलच नाही. नवीन घर बांधा.